सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांच्या मनमानीपणामुळे त्यांच्या किमतीत कृत्रिम दरवाढ करण्यात आली असून त्याच्या निषेधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा सेंटर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. पाहूया ही बातमी. सध्या घराच्या किमती न परवडणाऱ्या झाल्या आहेत. सर्वसामान्यांना घर घेणे अवघड बनून बसले आहे आणि याला कारणीभूत स्टील कंपन्या आणि सिमेंट कंपन्या आहेत असा आरोप बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा सेंटर तर्फे करण्यात आला आहे. सिमेंट कंपन्या आणि स्टील कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे सिमेंटचे व स्टीलचे दरात कृत्रिम वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या निषेधात सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. प्रमोद इंगळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा. आज 12 तारखेला संपूर्ण भारतामध्ये बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने आपण काम बंद आंदोलन आणि सिमेंट आणि स्टीलच्या दरवाढी विरोधात आपण एक धरणे आंदोलन करतो आहे. खरं म्हणजे बिल्डर्स असोसिएशनच्या 22 शाखा संपूर्ण देशभर आहेत. त्याचे 1 लाखाची वरती आपले सदस्य आहेत. आपण प्रत्येक वेळेस गेली 10-12 वर्ष हे सिमेंटचे दर कमी यावे याकरता आपण प्रयत्न करतो आहे. पण सिमेंट कंपन्या आणि स्टील कंपन्या यांच्या मनमानी कारभारामुळं दर कमी येत नाही आहे. त्यांची युनिटी आहे, ते ठरवून एकदम सगळे दर वाढवतात आणि हा सगळा इफेक्ट आपला कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती पडतो आहे. तसेच आपले जे शासकीय कामं आहेत, ते शासकीय कामांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी कमी रेटमध्ये कामं बिलो टेंडर घेऊन कामं केलेली असतात, ठरवलेली असतात. ते दर वाढले की याचा डायरेक्ट इफेक्ट हा कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती पडतो आणि नाही कामं परवडत नाहीत. परिणामी ही कामं प्रलंबित होतात, कामं करायला उशीर होतो. या सगळ्यामुळे सामान्य माणसांची गळचेपी व्हायला लागलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनानं स्टॅम्प ड्युटी कमी करून किंवा UDCPR आणून आपल्या या मोर्चे झालेल्या व्यवसायाकरता एक पुनरुज्जीवन करण्याकरता त्यांनी संधी दिली होती, चांगली पावलं उचलली होती. पण ह्या किमती वाढल्यामुळं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली गेली आणि घरांची किमती कमी आहे तरी परत वाढू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकांच्या सामान्य कंपनीतनं पैसे घराकरता म्हणा किंवा ह्या कन्स्ट्रक्शनच्या कामाकरता हे जायला लागलेले आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं सिमेंट रेग्युलेटरी ॲक्ट आणून या ज्या किमती लोक सिमेंटची जे कशी वाढवतात त्याच्यावरती नियंत्रण आणून या किमती कमी करण्याबाबत आणि नियमित करण्याबाबत यांना थोडंसं या कायद्यामध्ये आणून यांना बंधनं घातली पाहिजेत, तरच हे शक्य होईल असं आमचं म्हणणं आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.